सोलापूर शहरातील बोरामणी चौकापासून ते हैदराबाद रोडवर असंख्य खड्डे तर आहेतच, याला जोडून मार्केट यार्डच्या रोडवर चुकीच्या पद्धतीचे व चुकीच्या उंचीचे गतिरोधक अनेकांचे जीव घेत आहे। या गतिरोधकामुळे अनेक वाहनांचे देखील नुकसान होत आहे। या गतिरोधकामुळे वाहन चालवणे म्हणजे एक कसरतीच बनले आहे। प्रशासनाने या रस्त्यावरील गतिरोधकाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांचे जीव हकनाक गेले आहेत। अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल व नियमित गतिरोधक कधी होईल असा सवाल येथील रहिवासी व वाहनधारकांनी केली आहे। स्पीड ब्रेकर योग्य नाही, येणाऱ्या गाड्या असतात ना, म्हणजे हे गतिरोधक आहे, म्हणजे लय मागे घेतली गेली, लय धोक्यात आहे। परत गाडी घेऊन येताना त्या अंबोली गेला असतो मी, म्हणजे येणार जाणारा येतील माणसं कसं होतं माहीत आहे, जे गाडीवाले येतात ना तिकीट नाही फर्स्ट फर्स्ट त्या माणसाला हानिकारक आहे, धोक्याला कुणाचा जीव चालू असतो। या अगोदर इथं अपघात वगैरे घडले? हो, माझं झाला अपघात, अंगावरून गाडी गेली असती माझ्या, परवा मीच वाचलो इथं अगो टेम्पो आता मी कमी त्रास करताना काही स्टेशन ट्रक होतो कास गाड्यांच्या साइडला स्पीड ब्रेकरची थोडी साइड कमी झाली आहे, त्यामुळे ॲक्सिडेंट दोन वेळा बघितलेलं आहे। गाड्या येत असतात कधी पडतो कसं विचारलंय का? जास्त आहे, त्यामुळे गाड्यांमध्ये काही काही वेळेस मागून ट्रक से फास्ट टायर दाबत आहे, गतिरोधक बांधलेला आहे त्याची उंची योग्य आहे का? योग्य तर नाही आहे, फार आहे। यामुळे काही घटना वगैरे घडल्यात का? घडले ना, परवा ॲक्सिडेंट झाला आहे, मेला आहे। किती वय वर्ष किती होतं त्या मुलांचं? साधारण 28 ते 29 वर्ष। कोणत्या गाडीवरून ॲक्सिडेंट झाला ते काय मला माहीत नाही, कारण ते 11 पुढे झालं आहे, आम्ही वर्धळाला फोन केला। अच्छा, म्हणजे सतत येजा कर वर्धळामध्ये अपघात होतात का? नाही, तसं होत नाही आहे, ते स्पीड ब्रेकमुळे परवा झालं आहे, गतिरोधकमुळे होत आहे म्हणजे इतर का कोणत्याही कारणामुळे होत नाही? होत नाही। हे जे गतिरोधक बनवलेलं आहे त्याची उंची ही नियमानुसार आहे असं तुमचं म्हणणं आहे का? अत्यंत चुकीचं आहे, नियमानुसार नाही, परवा ॲक्सिडेंट झालेला आहे, एक करून मुला वापरला आहे। किती दिवस उंची कटली? 8 दिवस। आता सध्या गाड्याची जी वर्दळ आहे त्या वर्दळमुळे त्या रस्त्याचा आणि तुम्हाला काही त्रास होतो? लय त्रास होतो, उंची बरोबर नाही आहे, नाही आहे, लहान मोठं रोज अपघात होतो, लेडीजला जाता येईल। बरं, याच भागातून राष्ट्रीय महामार्ग असल्याने प्रचंड वाहतूक आहे। माल वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे येथील गतिरोधकाचा अंदाज न आल्यामुळे व सामान्य वाहनधारकांना गतिरोधकाजवळ पांढरी पट्टी नसल्याने अपघात होत आहे। याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून गतिरोधक व खड्डे हे रस्त्यांशी समांतर करण्याचे काम हाती घ्यावे हीच अपेक्षा। हे वृत्त संकलन केलं होतं स्वरांजली चॅनलचे प्राध्यापक गोपाळ मुर्दिड्डी आणि कॅमेरामन प्रकाश कुरापाटी यांनी।